कोरोना संकटात चित्रपटगृहांवर आलंय मोठं संकट. कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे एकेकाळी सोलापूरचे वैभव असलेले चार टॉकीज सध्या गतवैभवाची साक्ष देताना दिसत आहेत. मात्र प्रेक्षक वर्गविना एखाद्या सुपरस्टारचा चित्रपट रिलीज झाला की चाहते त्या बॅनरला मोठाले हार घालून पैसे उधळत चित्रपट पाहायचे, पण या बाबी आता इतिहास जमा होताना दिसतात. दर्शक, कोरोना महामारीच्या संकटामध्ये आपण बघतोय की सर्व क्षेत्रामध्ये एक फार मोठी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोलापूरची स्थिती काही वेगळी नाही आहे. आपण सोलापूरचं ज्याला वैभव म्हणतो, तर याच्यामध्ये सुद्धा एक चार चित्रपटगृह हा सुद्धा एक येतो की जुनं भागवत चित्रपट मंदिर, हे सुद्धा एक सोलापूरची शान आहे. तिथं उम मंदिर आहे आणि बरेचसे चित्रपटगृह आहे. आपण पाहू शकता की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्याच्या अगोदरपासून आता हे जे आता दुसरं वर्ष चालू आहे कोरोनाचं संकटाचं, यामुळं सगळे चित्रपट टॉकीज तरी ओसत पडलेली आहेत. कोट्यावधी रुपये याच्यासाठी मालकांनी खर्च केले असतात. त्यांच्या हाताखाली अनेक कर्मचारी असतात. त्यांच्यासुद्धा अनेक आता या कोरोनाच्या महासंकटामुळं त्यांच्यावरसुद्धा उपासमारांची वेळ आलेली आहे. त्यामुळे आपण एकंदर परिस्थिती बघू शकता की चार चित्रपटगृह हे सोलापूरची शान आहे. तर भागवत चित्रपटगृह असेल किंवा उमा चित्रपटगृह असेल, तर याच्यामध्ये सोलापूरकरांनी खूप वेगवेगळ्या नामांकित सुपरस्टार लोकांच्या चित्रपटाचा आनंद घेतलेला आहे. आता मात्र ही गोष्ट कुठंतरी एक इतिहास जमा होताना दिसते की या चित्रपटगृहामध्ये अनेक लोकांनी सोलापूरकरांनी हा वेगवेगळ्या चित्रपटाचा आनंद घेतला. या ठिकाणी बघू शकता की आपण अशा नामांकित हिरोचे जेव्हा चित्रपट द्यायचे, तर मोठमोठ्याने हार त्यांचे फॅन स्टार घालायचे. परंतु कोरोनामुळं हे महासंकट सर्वावरच आलेलं आहे. यामध्ये चित्रपटगृहसुद्धा सुटलेलं नाही आहे. तर चित्रपटगृहांचे मालक आणि त्यांचे कर्मचारी यांच्यासाठीसुद्धा शासनाने काहीतरी केलं पाहिजे. ही भूमिका अनेक लोकांचीसुद्धा आहे. तर कोरोनाच्या महासंकटामध्ये जे विविध क्षेत्रामध्ये जे काही अडचणी रोजगाराचे निर्माण झालेले आहेत, जिथे कर्मचारी आहेत, तिथं सरकारने याबाबतसुद्धा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. परांजली न्यूजसाठी कॅमेरामॅन चंदनसोबत मी संजय कुलकर्णी, नमस्कार.